डोईवर गाठोडे कमरेला बाळ, शेकडो भेटले मदतीचे हात, पण लागली घराची आस, म्हणूनच 16 दिवसापासून करीत आहो पायी प्रवास। ही काही कविता नाही तर हे शब्द आहेत। गेल्या 16 दिवसापासून रखरखत्या उन्हात तानुल्या बाळाला कमरेला बांधून मुंबई ते वाशिम पायी प्रवास करणाऱ्या वाशिमच्या कोंडाळा झामरे गावातील तागळ दाम्पत्याचे कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 22 मार्चपासून लॉकडाऊनचे आवाहन केले, त्यामुळे रेल्वे बस खासगी वाहतूक सेवा पूर्णतः बंद करण्यात आल्याने परिणामी महानगरात मजुरी व्यवसाय करण्यासाठी गेलेल्या स्थलांतरितांची गावाकडे येण्यासाठी चांगलीच पंचायत झाली। एकीकडे कोरोनाची वाढती दहशत तर घराची ओढ लागल्याने महानगरात स्थलांतरित झालेले मजूर वाटेल त्या वाहनातून जीवघेणा प्रवास करीत घर गाठत आहे, तर काही पायदळ त्यामुळे जिल्ह्यातून दररोज शेकडो प्रवासी पायी प्रवास करताना दिसत आहे। असाच हजारो किलोमीटरचा खडतर पायी प्रवास वाशिमच्या कोंडाळा झामरे गावातील तागळ दाम्पत्यांनी केला आहे। मजुरीसाठी मुंबईत गेलेल्या या दाम्पत्यांनी सतत 16 दिवस कमरेला तानुले बाळ बांधून डोक्यावर गाठोडे घेऊन मुंबई ते वाशिम पायी प्रवास केला असून जिल्ह्यात जर मोठमोठे उद्योग व्यवसाय रोजगाराचे साधन असते तर आज मजुरांना हे अनुभवावे लागले नसते। काय नाव आहे तुमचं? महादेव तागळ। गाव? कोंडाळा झामरे। कुठून आले? मुंबई उमरगे गाव। कधीपासून निघले होते? आज 16 दिवस झाले। आजच्या बाळ घेऊन असंच चालू आहे का प्रवास? असंच पैदलच असं ट्रकवाला घेणार, गाडीवाला घेणार। 16 दिवसापासून पायी प्रवास चालू आहे का? हो असंच। इकडे तरी आता रोडनं आलो, पुढे नाही तर माग आम्ही बंदी बंदी झालो। फोन करून आपलं जेवणा खावणार हे कुठं काय करावं? मी गेलो तिथं महिनाभर काम केलं, ते मी महिन्यातून 15 दिवस काम लागलं, लगेच लॉकडाऊन झाला। मग काय तुझा 15 दिवस 15 तारखे लोक मला खोलते। संदीप भातोडकर, विदर्भ न्यूज, वाशिम।